नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण PSI मुख्य परीक्षेकरता आपण जी ऑनलाईन बॅच घेणार आहे, ह्या ऑनलाईन बॅचकरता जे लेक्चर्स घेतले जातील त्या लेक्चर्सबाबत आणि ऑनलाईन व्हिडिओबाबत आपण माहिती बघणार आहोत. PSI मुख्य परीक्षेकरता कायद्यांचा अभ्यास असतो आणि त्या कायद्यांच्याकरता आपण ही ऑनलाईन बॅच घेतो आहे. ही बॅच ऑनलाईन जरी असली तरी तुम्ही इंटरनेटचा ऑनलाईन व्हिडिओ डाउनलोड सेव्ह करून, ऑफलाईन सेव्ह करून नंतर तुमच्या सोयीनुसार ते व्हिडिओ पाहू शकता. हे ऑनलाईन बॅच आपली 13 डिसेंबर 2020 सुरू होते. ही बॅच 13 डिसेंबर 2020 जरी सुरू होत असली, ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घ्याल त्या दिवशी पाठीमागच्या म्हणजे 13 डिसेंबर 2020 जे व्हिडिओ अपलोड केले असतील ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे ॲडमिशन तुम्ही कधीही घेतलं तरी 13 डिसेंबर 2020 चे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु ॲडमिशन करता काही विशिष्ट दिवसच संधी दिली जाईल, त्यानंतर ॲडमिशन घेता येणार नाही. ही बॅच PSI ही कायद्याची ऑनलाईन बॅच पाहायची कुठं? तर त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन, तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरमध्ये जाऊन एक अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल. ॲप्लिकेशनचं नाव आहे किशोर लवटे अकॅडमी फॉर MPSC पुणे. हे नाव त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन दिसेल, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि त्या ॲप्लिकेशनवर तुम्हाला हे व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि हे व्हिडिओ, सुरुवातीचे काही व्हिडिओ तुम्हाला मोफतमध्ये पाहता येतील. पुढचे व्हिडिओ तुम्ही त्या बॅच करता जी निश्चित केलेली फी आहे ती फी जमा केल्यानंतर मग उर्वरित व्हिडिओ तुम्हाला आपोआप पाहायला उपलब्ध होतील. जर का ह्या व्हिडिओच्या संदर्भात किंवा बॅचच्या संदर्भात काही अडचणी आल्या तर तुम्ही थेटपणे ह्या 2 नंबरवर कॉल करू शकता. नंबर्स आहेत 90 28 33 25 02. पुन्हा रिपीट करतो, 90 28 33 25 02. आणखीन एक दुसरा नंबर दिला आहे 90 28 44 25 02. दोन्ही नंबर्समध्ये एकच फक्त फरक आहे की मधले 2 अंक 33 आणि 44 एवढा फरक आहे, दोन्ही नंबर सेम आहे. ह्या ॲपवर ही बॅच तुम्हाला पाहता येईल. आता ही बॅच आपण कधीपासून घेतो आहे? ही बॅच आपण पहिल्यांदाच घेतो आहे असं नाही. सन 2015 ते 2016 PSI मुख्य परीक्षेकरता मी कायदे शिकवतो. या पाठीमागच्या बॅचच्या वेळी अगदी 2018 बॅचमध्ये मागच्या निकालामध्ये आपल्या बॅचचे काही विद्यार्थी अतिशय चमकले. जो महाराष्ट्र 2018 PSI एक्झाममध्ये जो महाराष्ट्रात पहिला आला, दुसरा आला, हे दोन्ही स्टुडंट आपल्या लॉ बॅचचे होते. मुलींच्यामधून जी पहिली आली तीही स्टुडंट आपल्याच बॅचची होती. हे तिन्ही विद्यार्थी आपल्या ऑफलाईन बॅचला उपस्थित होते. याशिवाय लॉच्या बॅचशिवाय त्यांनी माझ्याकडंच टेस्ट सिरीज देखील लावली होती. तिसरी चौथी स्टुडंट आहे, ती स्टुडंट ही मुलाखतीमधून पहिली आली, ही आपल्या लेक्चरचा भाग होती, लेक्चर्स तिनंही अटेंड केलेले होते. हे आपल्या कायद्या बॅचचे हे यशवंत विद्यार्थी. आणि खात्रीपूर्वक सांगतो की येणाऱ्या ह्या 2020 बॅचमध्ये सुद्धा जे टॉपर्स असणार आहेत ते सुद्धा किशोर लवटेच्याच लॉ बॅचचे टॉपर्स असणार आहेत. 2019 निकाल प्रलंबित आहे, 2019 निकालामध्ये सुद्धा आपल्या लॉ बॅचच्या स्टुडंटचं उज्ज्वल यश तुम्हाला पाहायला मिळेल. अतिशय पहिल्या 10 येणारे विद्यार्थी हे आपल्याच बॅचचे निश्चितपणे असणार आहे. आता ही जी बॅच होणार आहे, ह्या बॅच करता सुरुवातीला काही डेमो लेक्चर्स ठेवलेत. ह्या डेमो लेक्चर्स 3 दिवस आहेत. पहिलं लेक्चर 13 डिसेंबर, दुसरं 14 डिसेंबर, तिसरं 15 डिसेंबरला आहे. ह्या डेमो लेक्चर्समध्ये पहिल्या PSI मुख्य परीक्षेचं ओरिएंटेशन घेतलं जाईल. यापूर्वी आपण झूम ॲपला ज्यावेळी लेक्चर्स घेतलं होतं त्यावेळीही हे ओरिएंटेशन घेतलं होतं, परंतु त्या झूम ॲपवर आवाजाचा इश्यू निर्माण झाल्यामुळं पुन्हा एकदा ते लेक्चर रेकॉर्ड करतो आहे आपण.
दुसरे लेक्चर असेल आपण जे पीएसआयच्या मुख्य परीक्षेला जे कायदे अभ्यासणार आहोत त्या कायद्यांची तोंडओळख करून घेतली जाईल. नेमका हा कायदा नेमका काय आहे याच्या संदर्भातली जुजबी माहिती तुम्हाला दिली जाईल. आणि तिसरं एक लेक्चर ठेवलंय ते लेक्चर्स म्हणजे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005. हा जो कायदा आहे तो सर्वच स्पर्धा परीक्षांच्या करता, उदाहरणार्थ पीएसआय मुख्य परीक्षा, राज्यसेवा मुख्य परीक्षा आणि डिपार्टमेंटल मुख्य परीक्षा, डिपार्टमेंटल पीएसआयची मुख्य परीक्षा, ह्या तिन्ही परीक्षांना हा कायदा असल्यामुळं हा कायदा आपण डेमो लेक्चर करता निवडला आहे की जेणेकरून जे विद्यार्थी हे डेमो लेक्चर्स पाहतील त्या प्रत्येकाला फायदा व्हावा हा त्या पाठीमागं हेतू आहे. आता आपण आपल्या या लॉच्या बॅचमध्ये आपण काय शिकणार आहोत ते बघूया. या पीएसआयच्या लॉच्या बॅचमध्ये आपण हे स्क्रीनवर तुम्हाला दिसणारे एकूण 11 कायदे शिकणार आहोत. या बॅचमध्ये पीएसआयच्या बॅच पीएसआय ज्या एक्झामला असणारे पेपर 2 करता असणारे 9 कायदे आणि पेपर 1 करता असणारा 1 कायदा एवढा अभ्यासक्रम, इतका अभ्यासक्रम आपण या पीएसआयच्या लेक्चर्समधून पार पाडणार आहोत. ही पीएसआयची बॅच घेत असताना हे पीएसआयच्या मुख्य परीक्षेला जे सगळे कायदे आहेत हे सगळे कायदे ह्या बॅचमध्ये शिकवले जातील. मग केवळ कायदेच शिकवले जातील का त्यातली सगळी कलमं शिकवली जातील? तर नुसता कायदा नाही आहे, त्या कायद्यामध्ये असणारं प्रत्येक कलम तुम्हाला ह्या बॅचमध्ये शिकवलं जाईल. ह्या 11 कायद्यांच्यापैकी 4 कायदे अतिशय थोडे मोठे हे सुरुवातीला या 4 कायद्यांची नावं दिलेली आहेत बघा. हे 4 कायदे आपल्या पीएसआयच्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसमध्ये मोठे कायदे आहेत. त्यापैकी पहिला आहे भारतीय दंडसंहिता. हा भारतीय दंडसंहिता हा 1511 कलमांचा कायदा आहे. दुसरा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता, तो 484 कलमांचा हा कायदा आहे. तिसरा आहे तो भारतीय पुरावा कायदा आहे, 167 कलमांचा हा कायदा. आणि तिसरा मुंबई पोलीस अधिनियम 168 कलमांचा. हे 4 कायद्यांची कलमं सर्वाधिक आहेत आणि बऱ्याचदा काही लोक हे सगळी कलमं न शिकवता आपण परीक्षेच्या दृष्टीनं आवश्यक भाग आहे तेवढाच भाग शिकू असं सांगून यातली काही मुचकी कलमं शिकवतात. माझ्याकडं जी पीएसआयची बॅच घेतली जाते त्या पीएसआयच्या बॅचमध्ये ह्या चारीच्या चारी प्रमुख फौजदारी कायद्यांमधली ह्या प्रमुख कायद्यांमधली सगळी कलमं शिकवली जातात. सगळी कलमं शिकून झाल्यानंतर मग ही सगळी कलमं लक्षात ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या ट्रिक्स दिल्या जातात. परीक्षेच्या दृष्टीनं जी कलमं महत्त्वाची असतात त्या कलमावर वारंवारपणे रिव्हिजन करून जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर अचूकपणे नोंदवता येईल या दृष्टीनं तयारी करून घेतली जाते. कोणत्याही प्रकारची कलमं आपल्या शिकवण्यातून वगळली जाणार नाहीत याची शक्यतो काळजी घेतली जाते. आणि बाकीचे जे उर्वरित अधिनियम आहेत त्याला आपण किरकोळ कायदे असं म्हटलं जातं. हे किरकोळ कायदे देखील योग्य रीतीनं शिकवले जातात एखाद्या स्टोरीच्या माध्यमातून आणि हे कायदे शिकवताना अनेक उदाहरणं दिली जातात आणि त्या उदाहरणामधूनच हे किरकोळ कायदे समजावून दिले जातात. आणि माझ्या पीएसआयच्या बॅचमध्ये ज्यावेळी मायनर ॲक्ट आपण शिकवतो ज्यावेळी अभ्यासक्रम शिकवायला चालू करतो त्यावेळी सुरुवातीला आपण किरकोळ कायदे शिकवतो आणि ह्या किरकोळ कायदे शिकवत असतानाच ह्या किरकोळ कायद्यांमधूनच ह्या 3 महत्त्वाचे फौजदारी कायदे, एक IPC, दुसरा फौजदारी प्रक्रिया संहिता, तिसरा पुरावा अधिनियम, ह्या 3 कायद्यातल्या महत्त्वाच्या कन्सेप्ट ह्या किरकोळ कायद्यांमधूनच तोंडपाठ होऊन जातात. हा सगळ्या भाग आपल्या बॅचमध्ये शिकवला जातो. ह्या बॅचमध्ये मग किती मार्कांचा सिलेबस कव्हर होतो तेही बघूया. आपल्या पीएसआयच्या मुख्य परीक्षेला पेपर क्रमांक दोनमध्ये एकूण 100 प्रश्न विचारले जातात. आणि त्यापैकी 45 ते 55 प्रश्न हे ह्या नमूद केलेल्या 9 कायद्यावर आधारित असतात. पहिल्या 9 कायद्यावर
45 ते 55 प्रश्न असतात आणि पेपर क्रमांक 1 त्यामध्ये देखील 5 प्रश्न असतात म्हणजे साधारणता या कायद्यावर येणाऱ्या प्रश्नांची संख्या ही 50 ते 60 असते उदाहरणार्थ 2019 च्या एग्जाम मध्ये उदाहरण म्हणून आपण घेऊया की 2019 च्या एग्जाम मध्ये 2019 च्या एग्जाम मध्ये ह्या कायद्यावर आलेल्या प्रश्नांची संख्या ही 50 होती कायद्यावर आलेल्या प्रश्नांची संख्या ही 50 होती तर सन 2018 च्या एग्जाम मध्ये कायद्यावर आलेल्या प्रश्नांची संख्या ही 60 होती म्हणजे 50 ते किमान 50 आणि कमाल 60 प्रश्न ह्या कायद्यावर विचारले जातात आणि यातले बरोबर किती येतात यातल्या बरोबर येणाऱ्या प्रश्नांची संख्या ही 60 पैकी साधारणता 57-58 प्रश्न काही लोकांचे बरोबर आलेले आहेत मागच्या वर्षीच्या 2018 च्या निकालामध्ये ज्यावेळी आम्ही पाहिलं की जे टॉपर आलेले होते ते माझ्याकडेच पीएसआयच्या बॅचला होते आणि त्यांना ह्या लॉच्या पेपरमध्ये निव्वळ ह्या कायद्यावर जे आधारित आलेले 60 प्रश्न आहेत ह्या 60 प्रश्नांच्या पैकी त्यातल्या दोघांना जवळपास 58-57 इतके मार्क मिळाले होते आता या कायद्यामध्ये इतके मार्क का मिळतात बरं काय त्या पाठीमग रहस्य असेल पहिला मुद्दा की कायद्यावरचे प्रश्न हे त्या कायद्यामधल्या कंटेंटवरच विचारले जातात त्यातल्या मजकुरावरच विचारले जातात त्याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जात नाही आणि दुसरा मुद्दा आपल्याकडं लॉ बॅचमध्ये करून घेतली जाणारी तयारी सर्वांनाच चांगले मार्क मिळतात असं नाही जे लोक माझ्याकडं येतात मी सांगतो त्याप्रमाणे तयारी करतात त्यांना निश्चितपणे चांगले मार्क मिळायचं दिसतं काही लोकांना चांगले मार्क मिळतात परंतु बऱ्याच वेळा इतर विषयामध्ये किंवा मराठी इंग्रजीमध्ये मार्क कमी मिळाले तर ते बाजूला फेकले जातात पण माझ्याकडं येणाऱ्या बॅचच्या प्रत्येक मुलाला हे लॉच्या दृष्टीनं चांगले मार्क मिळतात आता 2019 बॅचची जी मुलं तयारी करतायत माझ्याकडं 2019 ह्या एक्झाम करता ज्यावेळी काही मुलींनी ॲडमिशन घेतलं होतं त्यातल्या जवळपास सर्वच मुली शारीरिक चाचणीकरता पात्र ठरलेत म्हणजे लॉची लेक्चर केल्यानंतर पास होण्याची शक्यता वाढते हे 50 ते 60 प्रश्न तुमच्या निकालाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत कारण हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्ही जो अभ्यास करताय त्याच कंटेंटवर आधारित असतात त्या कंटेंटच्या बाहेर हे प्रश्न जात नाहीत आणि अतिशय कमी वेळामध्ये तयारी करून देणारा हा लॉ विषय आहे सुरुवातीचे चार कायदे सोडले तर बाकीचा भाग क्रमांक 5 ते क्रमांक 11 हा जो भाग आहे तो अगदी 1 तासामध्ये रिव्हिजन करून होतो पण कधी योग्य रीतीनं समजलेले असतील तेव्हा आणि समजण्यासाठी कोणतरी चांगला मार्गदर्शक असावा लागतो आणि मार्गदर्शक कसा असावा शिक्षण महत्त्वाचं नाही त्या माणसाच्या शिकवणाऱ्या माणसाच्या स्वतःच्या संकल्पना किती क्लिअर आहेत याच्यावर सगळं अवलंबून असतं मला पीएसआयच्या नोकरीत मिळालेलं प्रशिक्षण प्रत्यक्ष कामाचा अनुभव स्पर्धा परीक्षा तयारी आणि स्वतःच्या वैयक्तिक कामाच्या निमित्तानं कोर्टाचा मिळालेला गाढा अनुभव माझ्या इतका स्पर्धा परीक्षेत जे शिकवणारे लोक आहेत माझ्या इतका कोर्टाचा गाढा अनुभव कोणत्याही व्यक्तीकडं नाही आहे किंवा प्रत्यक्ष पोलीस खात्यात काम केल्याचा अनुभवही कुणाकडं नाही आहे आणि पोलीस खात्यातील कामाचा अनुभव आणि कोर्टातल्या कामाचा अनुभव या दोन्हींचं कॉम्बिनेशन आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली 2009 ते 2015 जवळपास सर्वच राज्यसेवा मुख्य परीक्षेला पात्र ठरलं होतं तिथंही तयारी करावी लागायची त्यातनं स्पर्धा परीक्षेत एखाद्या कंटेंटवर कसा प्रश्न विचारला जातो अभ्यास कसा करावा याची पूर्ण जाणीव असल्यानं ह्या गोष्टी माझ्या शिकवण्यामधून रिफ्लेक्ट होतात आणि याही उपर आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे की मी मुळात शिक्षक होतो कसं शिकवावं आणि मुलांचं लक्ष माझ्या शिकवण्याकडं कसं खिचून घ्यावं याची कला मला अवगत आहे म्हणून या बॅचमध्ये जर ॲडमिशन घेतलं तर निश्चितपणे तुम्हाला लॉमध्ये फायदा होणार आता लॉची तयारी आणि इतर विषयांची तयारी यामधला फरक काय महत्त्वाचा या कायद्यांची नावं तुम्ही आत्तापर्यंत कधीही ऐकली नव्हती
आतापर्यंत कधीही ऐकली नव्हती हे पीएसआयच्या मुख्य परीक्षेच्या वेळी ही कायद्यांची नावं ऐकायला मिळत आहेत. इतर जे विषय आहेत त्या इतर विषयांच्या बाबतीत इतिहास भूगोल राज्यघटना हे विषय तुम्ही इयत्ता 6वीपासून पाहिले होते ऐकले त्याबाबत अभ्यासले परंतु कायदा पहिल्यांदाच अभ्यासतोय म्हणून कायद्यांना अतिशय महत्त्व द्यावं लागेल कारण नव्यानं आलेला हा भाग आहे. याच्यापूर्वी आपण यामध्ये या विषयाच्या बाबत आपल्याला काडी मात्र गंध नसतो आणि ज्या विषयामध्ये आपल्याला काडी मात्र काही माहिती नाही ते पुस्तक थेटपणे कसं वाचणार. बऱ्याच वेळा मुलांचे अनुभव ऐकतो की मी मुलांना विचारतो की बाबा कायदे कसे वाचता तुम्ही, तर मुलं सांगतात सर ज्यावेळी आम्ही इव्हिडन्स ॲक्ट वाचत असतो, पुरावा कायदा वाचत असतो, त्यावेळी आम्हाला बोर होतं, काही कळत नाही, मग आपण आम्ही भारतीय दंडसंहिता वाचतो. भारतीय दंडसंहितेतल्या शिक्षा वाचून वाचून जर का पुन्हा डोळ्यासमोर सारखे आकडेच यायला लागले तर मग फौजदारी प्रक्रिया संहिता घेतो आणि फौजदारी प्रक्रिया संहितेची सलग कलमं वाचून जर का काहीच समजलं नाही तर लॉ बाजूला ठेवतो आणि मराठीचा अभ्यास सुरू करतो. म्हणजे नुसतं वाचून ह्या लॉचा अभ्यास करणं शक्य वाटत नाही. जर का लॉमध्ये कमी मार्क मिळाले तर आपलं निवड होण्याची शक्यता तेवढी कमी होते. म्हणून ह्या लॉच्या प्रश्नावर हे जे लॉचे 50 ते 60 प्रश्न आहेत त्या 50 ते 60 प्रश्नांच्या तयारीकरता ही लॉची बॅच करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. माझ्या बॅचमध्ये पहिलं महत्त्व देतो की कायद्याच्या बाबत असणाऱ्या संकल्पना स्पष्ट करणं आणि या कायद्यातल्या संकल्पना स्पष्ट करत असताना ही उदाहरणं दिली जातात आणि ही उदाहरणं दैनंदिन जीवनातली उदाहरणं असतात. पुस्तकातली उदाहरणं तर आपण घेतोच घेतो परंतु दररोजच्या व्यावहारिक जीवनातली आपण उदाहरणं घेतो. शिकवत असताना वर्तमानपत्रात एखादी आलेली बातमी किंवा घडलेली घटना याचा संदर्भ घेऊन आपण ते शिकत असतो. उदाहरणार्थ कालपरवाच बघा, मराठा आरक्षणाच्या बाबत सुप्रीम कोर्टानं एक विधान वापरलं. कोणतं विधान? विधान असं होतं की 25 जानेवारीपासून त्या याचिकेवर डे टू डे सुनावणी घेऊ, 25 जानेवारीपासून त्या याचिकेवर डे टू डे सुनावणी घेतली जाईल. ही डे टू डे सुनावणी काय असते, कोणत्या कायद्यात त्याचा उल्लेख येतो, डे टू डे सुनावणी कोणत्या प्रकरणात घेणं बंधनकारक आहे, जर का अशा व्यवहारात येणाऱ्या घटनांच्या मधून जर का कायदा शिकला तर तो अतिशय चांगल्या प्रकारे समजतो. मग उदाहरणामधून कायदा शिकला जातो आणि हे कायदा शिकत असतानाच पीएसआयची मुख्य परीक्षा डोळ्यासमोर ठेवली जाते. कमीत कमी वेळामध्ये अभ्यास कसा पूर्ण करायचा यावर भर दिला जातो. की तयारी करत असताना कायद्याचा अभ्यास तुम्ही पुस्तक वाचून कराल परंतु वेळ मात्र जास्त जाईल. लॉची बॅच केल्यानंतर कायद्यातल्या सगळ्या संकल्पना तुमच्या क्लिअर होतील, काही गोष्टी अगदी तोंडपाठ होऊन जातील. आत्ताही माझ्या पाठीमागच्या लॉच्या बॅचचे स्टुडंट मला सांगतात सर अमक्या सरांच्याकडं लेक्चरला जाणाऱ्या मुलाला मी अमकी कन्सेप्ट विचारली, त्याला येत नव्हती. आपल्या बॅचमध्ये ह्या कन्सेप्ट आपण क्लिअर करून घेतो आणि कमीत कमी वेळामध्ये हे कायद्याची तयारी पूर्ण करून घेतो. याचा फायदा असा होतो की कायद्याला कमी वेळ लागत असल्यामुळं बॅच केल्यामुळं कमी वेळ लागतो आणि कमी वेळ लागल्यामुळं उर्वरित वेळ आपल्याला इतर विषयांना देता येतो. म्हणजे लॉ बॅच केल्याचा डबल फायदा होतो. पहिला फायदा असा की कायद्याची परीक्षाभिमुख तयारी तुमची होऊन जाते. दुसरा मुद्दा, कमी वेळात तयारी झाल्यामुळं उर्वरित वेळ इतर विषयांना देता येतो. म्हणजे कायद्यामध्ये मार्क वाढतात, इतर विषयांना वेळ दिल्यामुळे तिथंही मार्क वाढतात. म्हणजे एकूणच या पीएसआयच्या मुख्य परीक्षेमध्ये तुमच्या गुणांच्यामध्ये वाढ होते आणि तुमचं पाऊल यशाच्या दिशेनं पडतं. म्हणून ही पीएसआयची बॅच करणं मला आवश्यक वाटतं. आता ह्या लॉच्या बॅचबाबत आपण थोडीशी माहिती घेऊया की पहिला मुद्दा आहे बॅच किती दिवसांची असेल. ज्यावेळी मी ऑफलाईन बॅच घेतो साधारणतः 55 दिवस ही बॅच चालते. शक्यतो त्यावेळी रविवार सोडला तर कुठल्या दिवशी सुट्टी नसायची. आपली ही बॅच साधारणतः 55 दिवस तुम्हाला लेक्चर दिले जातील. नंतर हे लेक्चर्स किती दिवस पाहता येतील
बॅचचा लेक्चर टाकण्याचा कालावधी संपल्यानंतर देखील काही दिवस तुम्हाला हे लेक्चर पाहायला उपलब्ध असतील. एक व्हिडिओ किती वेळाचा असेल, हे व्हिडिओ लेक्चर्स टाकले जातील तो किती वेळाचा असू शकतो, तो व्हिडिओ हा 25 मिनिटापासून 75 मिनिटापर्यंत असू शकतो. कधी कधी एकाच दिवशी दोन लहान लहान दोन व्हिडिओ एकाच दिवशी तुम्हाला पाहायला दिले जातील. जसा आपला अभ्यासक्रमाचा भाग असेल त्याप्रमाणे ह्या व्हिडिओचा वेळ असेल, त्याप्रमाणे हा वेळ कमी जास्त होऊ शकतो. किती व्हिडिओ असतील, व्हिडिओंची संख्या ही 100 पेक्षा जास्त असेल. व्हिडिओ कोणत्या वेळी तुम्हाला पाहता येतील, व्हिडिओ ॲपवर अपलोड केल्यानंतर तुमच्या सोयीनं तुम्ही तो डाउनलोड करा, ऑफलाईन सेव्ह करा आणि तुमच्या सोयीनुसार कोणत्याही वेळी तो ऑफलाईन व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, वेळेचं बंधन नाही. एक व्हिडिओ किती वेळा पाहता येईल, एक व्हिडिओ तुम्हाला 3 वेळा पाहण्याची इथं परवानगी दिली जाईल, की 3 वेळा पाहिल्यानंतर मात्र तो व्हिडिओ तुम्हाला नव्यानं पाहता येणार नाही. लॅपटॉपला व्हिडिओ पाहता येतील काय, आपण ही ऑनलाईन बॅच केवळ मोबाईलकरता ॲसेस देतो आहे, लॅपटॉपकरता नाही आहे. लॅपटॉपवर ही बॅच पाहता येणार नाही, तुम्हाला केवळ मोबाईलचाच वापर त्या ठिकाणी करता येईल. पूर्वी ठरल्याप्रमाणे या बॅचकरता फी किती असेल, या बॅचकरता फी निश्चित केली आहे ₹1800 अधिक इंटरनेट चार्जेस. इंटरनेटकरता जो चार्जेस असतात साधारणतः हा चार्जेस ₹45 असू शकते, म्हणजे ही आपली फी जी असेल ही 1845 किंवा ₹1800 असू शकेल. ही फी तुम्हाला ऑनलाईनच पे करायची आहे आणि व्हिडिओ पाहत असताना किंवा बॅचला ॲडमिशन घेत असताना कन्सेशन द्यायची सुविधा ह्या ॲपवर नाही आहे, सर्वांना फी समान असेल. जरी एखादा माझ्या घरचा जरी कोणी कॅन्डिडेटला ह्या बॅच पाहिजे असेल, त्यालासुद्धा ही फी पेड केल्याशिवाय त्याला व्हिडिओ लेक्चर्स दिसणार नाही, कारण ही जी फी आहे ही माझ्या अकाउंटला थेटपणे न येता ही पहिल्यांदा ह्या ॲप्लिकेशन डेव्हलपरच्या अकाउंटला पैसे जातात आणि मग त्यांच्याकडून मला ट्रान्सफर होतात. त्यामुळं ह्या फीच्या रकमेबाबत मला काहीही इंटरफेअर करता येत नाही, त्याबाबत शक्यतो कोणी प्लीज माझ्याकडे विचारणा करू नये. मुद्दा क्लिअर झाला, फी 1845 इतकी असेल आपल्या बॅचची. आता आपल्या ह्या बॅचमध्ये सगळा सिलेबस योग्य रीतीनं पूर्ण केला जाईल. बॅच सुरू असताना आपल्याला PSI मुख्य परीक्षेकरता असणारं किशोर लवठेंचंच लॉचं पुस्तक तुम्हाला या परीक्षेमध्ये अभ्यासावं लागेल, दुसरं पुस्तक शक्यतो वापरू नये. ठीक आहे, थांबूया इथं.